हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील इन आणि आउट हा चॅप्टर आपण पाहणार होतो इन म्हणजे काय आत आणि आउट म्हणजे बाहेर आता इथं पहा आपल्याला इथं चॅप्टरच्या इथं त्यांनी चित्र दिले ते काही तर इथं पहा इथं ग्लास आहे त्या ग्लासच्या आतमध्ये काय स्पून आहे आणि इथं जो स्पून आहे तो कसा आहे बाहेर आहे म्हणजे इन म्हणजे आत आणि आऊट म्हणजे बाहेर आता पहा काही प्रश्न आहेत आपण पाहूयात कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग पपी इन द बास्केट आता काय सांगितलं आपल्याला की ज्या बास्केटमध्ये काय आहे ज्याच्या आतमध्ये काय आहे कुत्रा आहे ते पप्पी आहे म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आहे त्या बास्केटच्या खाली जो बॉक्स आहे त्याला आपल्याला काय करायचं कलर करायचं आता हे जे पप्पी आहे म्हणजे कुत्र्याचं पिल्लू जे आहे ते हे बास्केटच्या कसं आहे बाहेर आहे आणि हे कसं आहे बास्केटच्या आत आहे इन म्हणजे आत आहे ते मग इथं काय करायचं आपल्याला कलर करायचं आहे आऊट म्हणजे बाहेर आणि इन म्हणजे आत आणि त्यांनी सांगितलं जे पप्पी जो पप्पी त्या बास्केटच्या इन म्हणजे आत आहे त्याला काय करायचं आपल्याला कलर आहे आता नेक्स्ट पाहि तर कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोविंग अ मॅन आउटसाइड द कार आता जो मॅन म्हणजे जो माणूस गाडीच्या आउटसाईड म्हणजे बाहेर उभा आहे तिथं त्या त्या गाडीच्या खाली काय आहे तुम्हाला जो बॉक्स आहे त्याला काय करायचं आहे कलर करायचं आता इथं जी कार आहे त्याच्या आतमध्ये आहे तो माणूस इन म्हणजे आत आहे इथं आउट म्हणजे बाहेर आहे तो मग इथं काय करायचं तुम्हाला हा जो बॉक्स आहे त्याला काय आहे कलर करायचा आहे ठीक आहे आल्या लक्षात इन म्हणजे आत आणि आऊट म्हणजे बाहेर आय एन इन, इन म्हणजे आत ओ यू, टी आउट म्हणजे बाहेर आता नेक्स्ट पण पाहूयात आपण ब्रॉड अँड नॅरो आता ब्रॉड म्हणजे काय रुंद आणि नॅरो म्हणजे अरुंद आता इथं क्वेश्चन आहे पाहूयात आपण कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग ब्रॉड रोड आता पहा इथं काय सांगितलं जो रुंद जो रोड आहे रस्ता जो आहे रुंद तुला काय करायचं त्याच्या खाली जो बॉक्स असेल तिथं काय करायचं आपल्याला कलर करायचा हा पहा रस्ता कसा आहे एकदम रुंद आहे हा मग इथं काय आहे आपल्याला कलर करायचा आहे दिसतोय की नाही हा खूप रुंद दिसतोय आपल्याला मग इथं काय आहे कलर करायचं आहे नेक्स्ट पहा कलर द बॉक्स बिलो द पिक्चर ऑफ नॅरो ब्रश आता नॅरो म्हणजे कसं अरुंद मग इथं जो अरुंद ब्रश आहे आता हा हा दिसतोय अरुंद आहे हा ब्रॉड आहे हा कसा आहे नॅ नॅरो म्हणजे अरुंद आहे मग इथं हा खाली जो बॉक्स आहे त्याला काय करायचं तुम्हाला या खालच्या बॉक्सला कलर आहे नॅरो ब्रशच्या खाली काय आहे कलर करायचा आहे ठीक आहे आलं लक्षात तर पहा आपण ब्रॉड म्हणजे रुंद आणि नॅरो म्हणजे अरुंद हा एक चा घटक पाहिला आपण आणि त्यानंतर इन आणि आऊट हे पण एकाच पेजवरती आपले सिक्स्टी थ्री पेजवरती जे दोन घटक होते ते आपण पाहिलं आता ब्रॉड बी आर ओ ए डी ब्रॉड म्हणजे रुंद आणि एन ए डबल आर ओ डब्ल्यू नॅरो म्हणजे अरुंद हे जे वर्ड्स आहेत ते तुम्ही काय करायचे तर रिसाइड पण करायचे ठीक आहे तर आज आपण काय करूया तिथेच थांबूयात थँक्यू